हॅलो फ्रेंड्स, तुमच्यासाठी गुड न्यूज। आज मी तुम्हाला माझ्या सासरकडचं घर दाखवणार आहे, जे की मला माझ्या मुलासाठी भेटलेलं आहे। हे आहे माझं सासरचं घर, जे मला भेटलेलं आहे हक्काचं, माझं सासरचं घर। माहेरी काही असू द्या, हो सासरचं घर काही वेगळंच असते। तर चला आज मी तुम्हाला माझं सासरकडचं घर दाखवणार आहे, जे की मला भेटलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, व्हिडिओला लाईक नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर आता आपण कुठं जात आहोत? तर आपण जात आहोत आता सासरी। आणि तुम्हाला माहिती आहे की मी माहेरी आहे, परंतु आता मला सासरचं घर मिळालेलं आहे, जे की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा, बेलची आयकॉन बटन नक्कीच दाबा। हे बघा, माझ्या चॅनलनं भरपूर चुका झालेल्या आहेत, मी मान्य करते। कारण की अगोदरना सासरकडचे तसे वागले पण होते। ज्या कंडिशन, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, मी यूट्यूबवर काम नव्हती करत, माझ्याकडे पैसे नव्हते, कोरोनाचा काळ होता आणि आम्ही रेंटनी भाड्याच्या घरात राहत होतो, तेव्हा मी माझ्या घरच्यांना जागा मागितली, 2 रूमा मागितल्या। तर तेव्हा माझ्या घरच्यांनी मला दिलं नव्हतं आणि तेव्हा मला भरपूर असा राग होता। म्हणून मग मला जे लोक विचारत होते की तुम्ही माहेरी का राहता, माहेरी का राहता, तर मी सासरकडच्यांचे सांगितलेलं होतं, घरानं म्हणा किंवा जे काही माझ्या मनातला संताप होता तो सांगितला होता। हे असं करतात, हे तसं करतात, यांनी मला जागा दिली नाही, त्याच्यामुळे मी इकडे राहते, असं तसं। आणि त्याच्यानंतर मग मी यूट्यूबवर आली, नंतर यूट्यूबमधून मी म्हणजे मला अर्निंग झाली, नंतर मी घर स्वतःचं बांधलं, जे काही आहे मी स्वतः केलं। त्याच्यामुळे मग मला, मी सासरकडच्यांचा भरपूर असा राग करत होती, परंतु मला असं माहीत नव्हतं की जेव्हा मुलांच्या शिक्षणाची वेळ येणार तेव्हा ते माझ्यासोबत असं काही करतील, हे मला खरंच माहिती नव्हतं। तर स्वराजची ॲडमिशन केली आणि स्वराजची ॲडमिशन केल्यानंतर शाळेवाल्यांनी सांगितलं की बाबा, तुम्हाला जातीचा दाखला कंपल्सरी आहे। तर आता प्रॉब्लेम आला होता आणि मला अशी भीती होती की माझ्या घरच्यांसोबत मी एवढी रूडली वागलेली आहे, तर त्याच्यामुळे मला ते डॉक्युमेंट्स देणार की नाही। तर इथं सकाळी सकाळी गणेशजी निघालेले होते कारंजा लाड येथे, तिथे गेल्यानंतर त्याने डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात केली आणि माझे जे जेठ आहे त्यांना सांगितलं की स्वराजचा जातीचा दाखला काढायचा आहे। तर माझे जे जेठ आहे त्यांनी पण काही डॉक्युमेंट दिले की म्हणजे त्यांचा जातीचा दाखला काढलेला आहे, त्याच्यामुळे स्वराजचा इझिली निघणार आहे। तर त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट दिले आणि जे वरचं घर आहे तिथं तुम्ही राहू शकता, त्याला लॉक मारा, जे काही करायचं आहे ते करा, असं त्यांनी परवानगी दिली। आणि परवानगी आणि जेवढ्या गोष्टी भांडण न करता शांतमने प्रेमाने सॉल्व्ह होतील ना, तेवढं खूप छान असते। काय म्हणे, हिचा फोन आला होता? काही नाही, येणार आहे म्हणे तू। हा, मला म्हणे अजून आलंच नाही का, मॅटर नाही बाबा, ते खेळून राहिला काहीतरी करून राहिला म्हणे तू। हो, आज बंद आहे, येतो मी ते शंभ्या करून त्या ह्याच्यावर सगळी शिक्का घेऊन। याच्यावर काय करतो मग? ते ओरिजिनल आहे, तुम्ही झेरॉक्स आहे, ते करतो मी बरोबर। तर डॉक्युमेंटचं काम निपटलं, गणेशजीने सर्व डॉक्युमेंट तहसीलवर नेऊन टाकलेले आहेत आणि स्वराजचा जातीचा दाखला 10 ते 15 तारखेला मिळणार आहे, की जो आणायला आम्ही दोघं पण जाणार आहोत। तर आता आपण जाऊया माझा हक्काचं सासरचं घर पाहायला। तर इथून टेरेस्टवरून वर जायचं आहे, हे आहेत वरच्या रूमा। ह्या रूमा एक हॉल आहे, एक किचन आहे, बाथरूम आहे आणि लॅटरीन वर नाही आहे। तर हे सर्व काम आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच एकतर आपण राहू, एकतर रेंटनी देऊ, किंवा मग आईबाबांना या घरात ट्रान्सफर करू। तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे कच्च्या स्वरूपाचं घर आहे, याच्यावर टीन पत्रे टाकलेले आहेत आणि भरपूर असं ठेवा म्हणजे राहायचं लायकीचं घर हे करावं लागते। तसं साधारण बरंच आहे, एवढं काही वाईट नाही आहे। तर बघू शकता अशा पद्धती आहे बाथरूम आणि त्याच्यानंतर इकडे बघा लॅटरीन वगैरे नाही आहे। तर हे सर्व काम करून घ्यावं लागणार, आधी भिंती उचलून घ्यावं लागणार, म्हणजे लॅटरीन करावं लागणार, बाथरूमचं काम करावं लागणार, पाईपिंगचं काम करावं लागणार। जर आपण रेटनी देणार तर आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला, कारण जर कोणाला त्रास झाला तर मग भाडेकरू राहतील नाही। आणि आपल्याला जरी राहायचं इथं असेल तर आपल्यालासुद्धा सर्व सुखसुविधा करूनच इथं राहायला
जावं लागणार आहे. तर हे आहे माझ्या सासरकडचं घर. आता आपण खाली उतरूया, ठीक आहे. तर इथं गणेशजीच गेले होते आणि मी गणेशजीला सांगितलं होतं की सर्व ब्लॉग शूट करून आणायचा, तुम्ही कुठं गेले कुठं नाही, म्हणजे मला समजणार खरंच तुम्ही गेले होते की नव्हते. तर आता गणेशजीने डॉक्युमेंटचं काम केलं होतं आणि नंतर ते घरी यायला निघालेले होते. आणि मला तर अक्षरशः आधी खोटंच वाटलं होतं की बाबा त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्या घरात राहायची, किंवा ते घर आम्हाला दिलेलं आहे याची मला अक्षरशः मला खोटं वाटत होतं. नंतर मी माझ्या सासऱ्यांना कॉल केला तर त्यांनी सांगितलं हो, परंतु तुम्हाला तिथं आता भरपूर असं काम करून घ्यायचं आहे. कारण राहायचं म्हटलं की बाथरूमला दरवाजा, लॅटरीन हवी, पाईपलाईनचं काम करावं लागणार, वर लाईटचं कनेक्शन घ्यावं लागणार, नळाचं कनेक्शन घ्यावं लागणार, असे भरपूर त्या घराचे कामं आता राहावं लागणार आहेत. मग ते काम झाल्यावर कसं गणेशजीला काही मित्र वगैरे भेटले असतील तर गणेशजीने मटण वगैरे खाल्लं, कारण तुम्हाला माहिती आहे मी माझ्या घरात मटण मच्छी वगैरे काहीच करू देत नसते. त्याच्यामुळे ते इथं आले तेव्हापासून त्यांचं ते खाणं वगैरे सर्व बंद झालेलं आहे. तर मग ते तिकडे गेले होते म्हणून त्यांनी काय केलं की मटण वगैरे खाल्लं. आणि मटण खाल्ल्यानंतर आता संगती असते, जसे मित्र तसे ते आता ते होते आहेत दारुडे मित्र त्यांचे. तर काय ड्रिंक वगैरे एवढ्या दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी घेतली अशी घेतली, याचा काही राग नाही. परंतु कसं टोकणं गरजेचं आहे नवऱ्याला, तुम्हाला सांगते. जर मी टोकलं नसतं तर मग नेक्स्ट टाईम त्यांनी अजून घेतली असती. परंतु आता टोकल्यामुळे काय होणार की ते नेक्स्ट टाईम विचार करतील की घेऊ की नाही घेऊ. बाकी माझं काहीच म्हणणं नाही, कारण दारुडा माझा पहिला नवरा दारुडा होता आणि दारुडा व्यक्तीचा नाद कसा असते आणि दारुडा व्यक्तीला बायको, मुलं, घर, संसार, आपल्या घरात काय आहे काय नाही या गोष्टीचं काही घेणं देणं नसते. म्हणून मी माझ्या नवऱ्यावर रागावली होती, बरोबर ना. तर तुम्ही बघितलेलं आहे. तर आता स्वराज्याचे जे डॉक्युमेंट होते ते गणेशजी करायला गेले होते आणि तिकडून येताना त्यांनी ड्रिंक पण केली होती. मग त्याच्यासाठी आमचा भरपूर असा वाद झाला आणि मग मी त्यांना म्हटलं होतं की बाबा साहजिक आहे आता पुढं कसं स्वराज्य शिक्षणाला वगैरे खर्च आहे. आणि माझ्या ननदबाई पण म्हणत होत्या की वहिनी तुम्ही तिथल्या रूमा घ्या आणि त्या प्लस भाड्यानं द्या आणि तेवढ्या हो बेटा थांब 2 मिनटं आणि तेवढ्या पैशात म्हणे तुमचं स्वराज्यचं शिक्षण होते. तर आता तुम्ही बघितलेलं आहे तर त्या रूम अशा कच्च्या आहे. तर त्या रूमचं म्हणजे प्लास्टर करणे आहे, फ्लोरिंग करणं आहे, त्याच्यानंतर खिडक्या म्हणजे दरवाजा बसवायचा आहे बहुते आणि बाथरूमला पण दरवाजा बसवायचा आहे आणि प्लस तिथं लॅटरीन नाही आहे तर लॅटरीन पण करायचं आहे. तर आता थोडं थोडं आता कसं आता स्वराला तिकडं पाठवायचं आहे त्याचाही खर्च आहे थोडासा. त्याच्यानंतर स्वराजची पण ॲडमिशन केलेली आहे आणि आता बिझनेस नाश्ता सेंटर लावायचं आहे तर तिथं पण खर्च आहे. तर आता ते करून आम्ही थोडं थोडं दर महिन्याला थोडं थोडं करून त्या घराचं काम सुरू करू आणि ते घर ओके केलं छानसं की मग असं माझा विचार आहे की आईबाबांना वरच्या रूममध्ये शिफ्ट करायचं, सर्व लॅटरीन बाथरूम वगैरे करायचं आणि आईबाबांना वरच्या रूममध्ये शिफ्ट करायचं. एक तर मग खालच्या रूम भाड्यानं द्यायच्या किंवा मग वरच्या रूम भाड्यानं द्यायचं, म्हणजे जसं सफिशियंट होणार तसं मी आता करणार आहे. परंतु त्या घराचं म्हणजे इथल्या घराचं पूर्ण काम तर मी केलेलं आहे, परंतु तिथल्या घराचं पूर्ण काम मी गणेशजीलाच करायला लावणार आहे. म्हणजे नाश्ता सेंटर लावलं की थोडे थोडे पैसे. नाही बेटा आंघोळ नको, तुझ्या तोंडाला लागलेलं आहे. स्वराज हे स्वराज हे बरं कापूस त्याच्यात हे लावतो डेटॉल थोडीशी आज जवळ. तू मग बोलला होता ना आता लावायचा आहे. हे बघा स्वराजला किती लागलंय, दाखव रे दादा. हे लागलेला आहे, पडला होता तो. दाखव ना. तर असं आहे कारण आम्ही भंडाऱ्याला गेलो होतो तर तिथं स्वराजला लागलेला आहे. तर असा माझा विचार आहे. आणि कसं आहे मला जर आधीपासून असं भेटलं असतं समजा मनाने, शेवटी आता त्यांना समजलं म्हणून त्यांनी मला ते पण गोष्ट छान वाटली की त्यांनी डॉक्युमेंटसुद्धा वेळेवर दिले, कारण शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहिती आहे. म्हणून स्वराजच्या वेळेस जे डॉक्युमेंट पाहिजे होते ते सुद्धा मला हे दिले, कारण मला असं वाटलं होतं की मी त्यांना भरपूर बोललेली होती, व्हिडिओमार्फत बोललेली होती, तर काय माहिती ते देतील की नाही. परंतु नाही, शेवटी त्यांचं वंशी आहे किंवा त्यांचं हे आहे म्हणून त्यांनी म्हणजे स्वराजसाठी डॉक्युमेंट दिले, प्लस त्याला त्या 2-3 रूमा पण दिल्या. ते पण खूप छान वाटलं. आणि आता स्वराजचंसुद्धा नाव मला चेंज करायचं आहे, म्हणजे स्वराजच्या नावामागं आता ती गणेश धारडीकर म्हणजे गणेशजीचंच नाव लावायचं आहे. आता तिची पण डॉक्युमेंट्स मी लवकर चेंज करणार आहे. तर ही गुड न्यूज होती तुमच्यासाठी. तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर मी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे ना तर माझं कधीच वाईट न होणार नाही, या गोष्टी
भक्तीवर मला अटळ विश्वास आहे आणि स्वामींवर मला सगळ्यात जास्त विश्वास आहे. आणि तुम्ही सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवा, तुमच्या सुद्धा घरात सर्व सुख संपत्ती शांती येणारच. आणि आयुष्यात भरपूर कठीण प्रसंग येतात, तुम्हाला सांगते असं अक्षरशः असं वाटतं की आता बस संपलं, आता सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे, आता समोर रस्ताच नाही राहिलेला आहे. परंतु तिथून सुद्धा स्वामी एक नवीन पर्याय उघडतात, एक नवीन दरवाजा उघडतात तुमच्यासाठी. फक्त तुमचा विश्वास डगमगू नका देऊ बस. आणि माझ्यासोबत पण असंच काही झालेलं आहे आणि मी तर आता खूप हॅपी आहे की चला बाबा गणेशजीनी उशिरा का ना होईना, पण स्वराजसाठी मस्तपैकी जागा घेतलेली आहे आणि स्वराजची ऍडमिशन पण झालेली आहे. आता स्वरा पण स्वराज पण शाळेत जा. हा इथं लागलेला आहे बघा, स्वराजला किती लागलेला आहे, किती आता डेटॉल लावू आपण तिथं. हा हा, अजून स्वरा मॅडम कसं वाटत आहे मॅडम तुम्हाला? मला लढू नको, लढत नाही मी. मग आम्हाला सोडून गमणार आहे तुले? गमते मला. हो एक महिना मुंबईला राहिली. हा कसं आता जून, आता जून जुलै ऑगस्ट महिन्यात हे रक्षाबंधन ब्लॉक करणार आहोत आपण स्वराचे मनोगत घ्यायसाठी. तर चला हा ब्लॉग इथं सेंड करूया कारण घरचे कामं राहिलेली आहेत. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला घर कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. बाय बाय सर्वांना.